अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मुक्ताईनगर येथील ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकावे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, या मागणीसाठी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, मात्र मागण्या मान्य न झाल्याने मंगळवारी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रत्यक्षात आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेर निघणार नाही असा पवित्रा आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता कडलग यांनी ओझरखेडा धरणावर धाव घेतली। तब्बल 4 तास चाललेल्या आंदोलना ठिकाणी आंदोलकांना 15 दिवसात पाणी टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले असून, जर 15 दिवसात पाणी टाकण्यासंदर्भात उपाययोजना व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास पुन्हा शिवसेनेतर्फे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। दरवर्षी आपण या वरंगाव तडवेल उपसा जलसिंचन योजनेच्या ओझरखेडा धरणामध्ये दरवर्षी ऑगस्टच्या 15 तारखेच्या पूर्वी आपण पाणी टाकत असतो। हे धरण बनवताना 2 फेजमध्ये बनलं, फेज 1 म्हणजे धरण आणि फेज 2 म्हणजे वितरण व्यवस्था। वितरण व्यवस्थेसंदर्भात मागच्या 2019 पासून मी निवडून आल्यापासून प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी मांडतो की आपल्याला वितरण व्यवस्थेचं टेंडर झालं पाहिजे, पण ते आजपर्यंत होऊ शकलं नाही, कोविड होता ते समजू शकतो। पण आपण याच्यापूर्वी 2017 मध्ये 2017 मध्ये 2018 मध्ये 2019 मध्ये इथे पाणी टाकण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। मागच्या वर्षी पाऊस खूप असल्यामुळे 30 MCFT पाणी असल्यामुळे मागच्या वर्षी पाणी टाकता नाही आलं, पण ह्या वर्षी पाणी न टाकल्यामुळे हरताळा शिवारातील काही लोकांना जलसिंचन विभागाने पाणी लिप्त करण्याची इरिगेशनसाठी परवानगी दिली होती। हा वर्षानुवर्षापासून कोरडा ढाक असलेला मतदारसंघ किंवा हा एरिया, या एरियामध्ये पाणी उचलण्याची परवानगी दिल्यामुळे शेतकरी आनंदित झाला। त्यांनी केळीसारखं एक चांगलं उत्पन्न लावण्याचा प्रयत्न केला आणि ऐन वेळेवर आता पावसाने दडी मारल्याने ते 30 TMC पाणी जे दरवर्षी आपण टाकतो त्यावर ह्या वर्षी टाकण्याची डिपार्टमेंटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष सुरू झालं। मध्ये आम्ही पालकमंत्री मोदयांच्या माध्यमातून एक मीटिंग आढावा बैठक घेतली, इतके सगळे शेतकरी सिंचनचे सगळे म्हणजे कटलक असतील, एसी मोरे असतील यांच्या संदर्भात एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं तात्काळ एक करा। त्यांनी पालकमंत्री मोदयांनी त्यांना तात्काळ निधीची व्यवस्था करून दिली, पण ह्या लोकांचं इतकं दुर्लक्ष आहे। कटलक म्हटल्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांनी इथे आतापर्यंत 19 जूनला मीटिंग झाली होती, आजपर्यंत या क्षणापर्यंत दुरुस्तीच्या संदर्भामध्ये अतिशय दुर्लक्ष करण्यात लावलेले आहे, टाळाटाळ लागले, शेतकऱ्यांचे जीवाशी आलेले। मध्ये तुम्ही बघितलं असेल की इतकी ताण होता की आज ती केळीचे जे घड देते आहे त्या केळीचे घड जे छोटे छोटे यायला लागून गेलेले आहे। मग शेवटी आम्ही 4 वेळा आम्ही जलसंपदा मंत्र्यांनाही निवेदन दिलं, शासनाच्या मंत्री महोदयांना शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर उपाययोजना करावी असं निवेदन दिल्यानंतरही आजपर्यंत काही झालेलं नाही आहे। पालकमंत्री किंवा मुख्यमंत्री या संदर्भात भूमिका घेत आहे, पण विभाग जर भूमिका घेत नसेल तर शेवटी मग आता शेतकऱ्यांना या जलसंपदा आंदोलनाशिवाय दुसरं काही उरतच नाही।
मला हे सांगा, हे जे ओझर धरण आहे, या धरणा क्षेत्र सिंचन क्षेत्र किती येतो आणि किती गावांना या पाणीचा उपयोग होतो? माझ्या माहितीनुसार या धरण क्षेत्रामध्ये 3 TMC पाणी बसेल. 3 TMC मध्ये एका TMC मध्ये 4000 हेक्टरच्या आसपास ओलिताखाली होतो. 12-13 हजार ओलिताखाली जाणारा सिंचनाचा टक्का वाढणार आहे. आणि याच्यामध्ये माझ्या तालुक्यातले 22 आणि भुसावळ तालुका आहे, मलकापूर तालुका आहे, मुतळा तालुका आहे, बोदोड तालुका आहे, या सगळ्या तालुक्यांमध्ये सिंचनाची खूप मोठी व्यवस्था होणार. म्हणजे तुम्ही 15 हजार हेक्टरच्या आसपास जमीन जर ओलिताखाली येते तर सिंचनाचा महाराष्ट्राचा टक्का वाढतोय ना. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.